आपल्या अष्टविनायकांची गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदा म्हणजे भाद्रपदाच्या पहिल्या दिवशी होत असते याचनुसार पुण्यामधील सरदार मुजुमदार वाड्यातील गणेशाची गणेशोत्सवाची सुरुवात देखील भाद्रपतेच्या पहिल्या दिवशी होत असते आज आपण या विषयाची माहिती जाणून घेऊया पेशव्यांचे सरदार असलेल्या मुजुमदारांच्या इथे हा गणेशोत्सव साजरा केला जातो शनिवार वाडा येथे पेशव्यांचा मुजुमदार वाडा हा सुप्रसिद्ध असा आहे हा गणपती सनईच्या सुरात खाली असतो देवघरातलाच गणपती आहे तो वाजत गाजत वरती आणला जातो आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते त्याच्यानंतर ब्रह्मणस्पती सुक्त आणि रुद्र याचा अभिषेक त्याला असतो सकाळी तो अभिषेक झाला प्राणप्रतिष्ठा झाली याला दुपारचा जवळजवळ एक वाजला आणि त्यानंतर आत्ता त्याला रोज मोदकाचा नैवेद्य असतो पण हे मोदक फक्त पुरणाचे करायचे असतात आपल्याला की सतराशे चौदा पासून सतराशे चौदाचा याचा या चा अर्थच असं आम्हाला एक मोडी पत्र सापडलंय म्हणजे त्या दिवशीच्या त्या वर्षीच्या गणपती उत्सवाला किती रुपये खर्च आला हे सापडलं पूर्वीच्या काळी पेशवे देखील या मंदिरामध्ये गणपती दर्शन घेण्यात येत असे सध्या वाड्याची दुरवस्था झाली आहे तरी देखील वंशजांनी आजपर्यंत हा वाडा व्यवस्थित ठेवलेला आहे त्यासोबतच या वाड्यामध्ये त्यांनी जुन्या शस्त्रास्त्रांचे संग्रहालय देखील सुरू ठेवलेले आहे भाद्रपद प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी देवघराच्या येथील चोर दरवाजातून गणपतीची मूर्ती उत्सव मांडवात आणली जाते त्यानंतरनं पुढील पाच दिवस गणपतीची यथासांग पूजा होते पाच दिवस गणपतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो त्यासोबत ऋषीपंचमीच्या पंचमी दिवशी म्हणजे गणपती विसर्जन पाचव्या दिवशी गणपतीला उत्सव मूर्तीचे विसर्जन केले जाते तसेच जी मूळ मूर्ती आहे ती पुन्हा देवारात त्यानंतरनं नेली जाते अशा प्रकारे हा गणेश गणेशोत्सव पुणेकरांना देखील पाहायला मिळतो हा खाजगी गणपती असल्यामुळे वर्षभर हा गणपती इतरांना पाहता येत नाही मात्र गणेश उत्सवामध्ये कुटुंबियांच्यातर्फे हा गणपतीचं दर्शन सर्ववाहिकांना घेता येऊ शकते